नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहात ग्रेट सायझरी युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत की पालनासाठी चारा व्यवस्थापन कसे करावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर निश्चितच आपला ग्रेट सायदरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिल्या घंटीवर दाबा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो शेळीपालन सुरू करायचं असं ठरवल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपल्याला खूप प्रश्न पडतात त्याच्यातील मूलभूत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत की पहिला प्रश्न असतो तो आपल्याला शेळीच्या जातीबद्दल दुसरा प्रश्न असतो शेडबद्दल आणि तिसरा प्रश्न असतो तो चारा व्यवस्थापनाबद्दल तर मित्रांनो या तिन्ही प्रश्नांपैकी मला चारा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय वाटतो कारण आपण कोणत्याही जातीच्या शेळीची निवड करू शकतो तसेच कोणत्याही टाईपचे शेडही बांधू शकतो पण चारा हा सर्व प्राण्यांना सर्व जातीच्या प्राण्यांना सारखाच लागतो तर या चाऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला माहीत असलं पाहिजे चाऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे काय तर सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण शेळीपालन सुरू करतो त्यावेळेस आपल्याला किती जमिनीमध्ये किती चाऱ्याचं उत्पादन येतं हे आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस तो आपला अंदाज चुकतो व बऱ्याच वेळा आपण चार्याची जास्त प्रमाणात लागवड करतो व चारा वेस्टेज जातो किंवा कमी प्रमाणात लागवड करतो आणि तो चारा आपल्याला पुरतच नाही त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे चार्याचं प्रमाण आणि आपण समजून घेणार आहोत बऱ्याच वेळा लोकांना एक साधा प्रश्न असतो त्याचं उत्तर त्यांना मिळत नाही म्हणजेच काय एक गुंठा जमीन असेल तर याच्यात समजा मकेचं किती उत्पादन येईल ही मका किती जनावरांना पुरेल किंवा एक एकर एक चारा क्षेत्राची लावगड आपण जर केली तर त्याच्यात किती शेळ्यांचे संगोपन होईल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत राहा शेवटपर्यंत तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील तर मित्रांनो पहिल्यांदा आपण चारा व्यवस्थापनातील ओल्या चाऱ्याबद्दल बोलूया मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या चाऱ्याबद्दल बोलणार आहे की जो चारा आपण महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये तयार करू शकतो आणि जनरली एवढा चारा जर तुमच्याकडे असेल तर तुमचं शेळेपालन त्यावर चालू शकतं व ॲडिशनली तुम्हाला कोणताही चारा खरेदी करावा लागणार नाही हेही तुम्हाला या व्हिडिओमधून समजून जाईल तर आपण चाऱ्याचा पहिला प्रकार बघूया तो म्हणजे ओला चारा ओल्या चाऱ्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत असेल की हे मक्केचं पीक आहे आणि या मक्केच्या पिकाची उत्पादन क्षमता किती आहे तर मक्केची उत्पादन क्षमता जर आपण पाहायला गेलो तर एक गुंठ्यामध्ये आपण पाचशे किलो मका तयार करू शकतो आता हे उत्पादन अजून दुसऱ्या एका गोष्टीवर अवलंबून असतं ते म्हणजे काय मक्याची तुम्ही पेरणी कशी करताय म्हणजेच काय तर पेरणी तुम्ही दाट करताय का विरळ करताय जर विरळ पेरणी तुम्ही जर केली तर मक्याचा जो देट असतो तो जास्त रुंदीचा तयार होईल आणि तो जास्त रुंदीचा असल्यामुळे तो शेळ्यांना इतकात इतकासा व्यवस्थित खाता येणार नाही त्यामुळे आपण काय करायचं की मक्याची जरा दाट पेरणी करायची दाट पेरणी केल्यामुळे मक्याचा जो देट आहे तो लहानच तयार होईल आणि तो आपण कुट्टी करून व्यवस्थित शेळ्यांना खायला देऊ शकतो आता हे मक हे पीक आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मका या पिकाचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवसांचा असतो म्हणजेच काय पासष्ट ते सत्तर दिवसांनी ही मका व्यवस्थित तयार होते म्हणजेच ही मका फ्लोरिंग स्टेजला येते म्हणजेच फुलाच्या अवस्थेत येते आणि आपण त्यावेळेस असं गृहित धरू शकतो की मकेमध्ये सर्व कंटेंट भरलेले आहे म्हणजेच ती मका प्रोटीनयुक्त झालेली आहे आणि ती मका शेळ्यांना आपण खायला टाकल्यानंतर त्याचा नक्कीच चांगला फायदा मिळणार आहे मित्रांनो तर तुम्हाला मी सांगितलं की मकेचं नक्की किती क्षेत्रामध्ये किती किलो तुम्हाला उत्पादन मिळते तर मी सांगितले एक गुंठामध्ये तुम्हाला पाचशे किलो उत्पादन मिळते तशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवून तुम्ही मकेचं उत्पादन घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची जर समजा तुमच्याकडे दहा शेळ्यांचा प्रकल्प असेल तर तुम्ही जर एक गुंठा क्षेत्रामध्ये मका लावली तर पाचशे किलो मका एकदम तुमची तयार होईल तर पाचशे किलो मका दहा शेळ्यांसाठी गरजेची आहे का तर नाही आहे जर तुम्ही काय करायचं एक गुंठ्यामध्ये तुम्ही दोन विभाग करायचेत आणि या दोन विभागांमध्ये पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपने मकेची पेरणी करायची आहे तर त्यामुळे काय होईल म्हणजे ज्या वेळेस पहिल्यांदा जी पेरणी आपण केली आहे ती मका आपली संपेल आणि त्यानंतरच आपली पुढची पंधरा दिवसानंतरची मका आपल्या हाताशी येईल आता मका कापण्यास योग्य आहे हे आपण कसं ओळखू शकतो तर मका फुलावर आल्यानंतर ती कापणे योग्य आहे असं आपण समजू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रकार आहे ओल्या चाऱ्यामध्ये तो म्हणजे डी एस सिक्स किंवा डी एस टेन किंवा ज्यालाच आपण कांडी गवतही म्हणतो तो गवताचा प्रकारही आपण लावू शकतो तर कांडी गवत हा गवताचा प्रकार हाही शेळ्यांसाठी सप्लिमेंटरी म्हणून छान आहे तो आपण वापरात आणू शकतो या गवताचं वैशिष्ट्य असं आहे की समजा जर आपण एकदा जर या गवताची कांडी लावली तर ती कांडी जवळपास तीन वर्षे चालते म्हणजेच का तर तीन वर्षे या चाऱ्याकडून आपल्याला उत्पादन मिळतं तर हा एक उत्तम सोर्स आहे गवतासाठीचा हे ही गवत फ्लोरिंग स्टेजमध्ये आल्यानंतर आपण त्याची कापणी करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा या गवताला पाणी युरिया हे टाकलं की त्यानंतर पुन्हा या गवताची वाढ होते त्यानंतर मित्रांनो अजून एक वल्याचाऱ्यामध्ये प्रकार जो येतो तो, तो म्हणजे मेथी घास तर मेथी घास हा उत्तम आणि उपयुक्त असा प्रोटीन सोर्स आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे कारण घास हा द्विदल वनस्पतीमध्ये मोडतो म्हणजेच काय जे मका आहे ते एकदल वनस्पतीमध्ये मोडतं तसेच मेथी घासा द्विदल वनस्पतीमध्ये मोडतो द्विदल वनस्पती ज्या असतात त्याच्यामध्ये प्रोटीनचा जास्त प्रमाण असतं मेथी घास हा एकदा लावल्यानंतर आपण त्याचं तीन वर्ष उत्पादन घेऊ शकतो आता या मेथी घासाचा काळ किती आहे तर मेथी घासाची पहिली कापणी जी आहे ती साठ दिवसानंतर येते आणि त्यानंतरची कापणी पंचवीस दिवसानंतर येते मेथी घासाचा फायदा असा होतो जास्त उत्पादन घेतल्याने जसा घास तयार होईल तसा तुम्ही तो कापत न्या आणि तो वाळवत न्या वाळवल्यानंतर त्याची तुम्ही कुट्टी करून बॅगमध्ये भरू शकता आणि त्याचा वापर तुम्ही पावसाळ्यामध्ये करू शकता तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये देखील चांगलं प्रोटीन सोर्स अवेलेबल होईल आता ओल्या चाऱ्यामध्ये याच्या व्यतिरिक्त झाडपाल्याचंही तुम्ही उत्पादन घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही तुती सुबापूळ शेवरी अशा झाडांचा उपयोग तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचं आहे पावसाळ्यामध्ये तुतीच्या झाडाच्या फांद्या शेडच्या कडेने किंवा तुमच्या शेताच्या बांधाला तुम्हाला ती शेव रोवायची आहे त्यामुळे नकळत तुमच्याकडे तुतीचे उत्पादन येईल आणि तुतीचा पालाही शेळ्या उत्तम खातात याच्यानंतर सुबाबूळ शेवरी याची सुद्धा लागवड तुम्ही तुमच्या पडीक जमिनीत करू शकता याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल तर हे झालं ओल्या चाऱ्याबद्दल आता आपण थोडंसं सुक्या चाऱ्याबद्दल बोलूया तर तर सुक्या चाऱ्यासाठी तुम्ही मित्रांनो ज्वारीचा काडपा तयार करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हायब्रीड किंवा ज्वारीचं तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे आता या ज्वारीचं कडब्याचं प्रमाण किती असतं या कडब्याचं उत्पादन प्रमाण हे कसं मोजलं जातं तर या कडब्याचं उत्पादन प्रमाण शेताच्या एका पेंडीमध्ये मोजलं जातं तर एक पेंडी जी असते ती एक पेंडी आपण चार शेळ्यांना एका दिवसासाठी वापरू शकतो तर अशा ज्वारीच्या एक एकरामध्ये आपल्याला पंधराशे ते अठराशेपर्यंत पेंढ्या तयार होऊ शकतात तर हे झालं एक एकराचं प्रमाण तर अशा पद्धतीने आपण हे गणित लक्षात घेऊन ज्वारीच्या कडव्याचं प्रोडक्शन करू शकतो आणि आपण त्या ज्वारीची व्यवस्थित राखण केली तर नकळत आपल्याला ज्वारीही त्यातून मिळेलच सुक्या चाऱ्यामध्ये आपण ज्वारीचा कडबा तयार करू शकतो तसेच आपण आपल्या आसपासच्या भागातून सोयाबीनचा भुस्सा तुरीचा भुसा भुईमुगाचा पाला अशा प्रकारच्या सुक्या चाऱ्याची आपण सोय करू शकतो व ते स्टोरेज करून ठेवू शकतो जेणेकरून ते पुढे पावसाळ्यामध्ये आपल्याला वापरता येईल तर या गोष्टी होत्या सुक्याचाऱ्याबद्दल आता सर्वात शेवटी राहिला तो मूलभूत प्रश्न तो म्हणजे नक्की एकर एक क्षेत्रामध्ये किती शाळांचे संगोपन होते तर मित्रांनो मी याचं उत्तर असं देईन की तुम्ही जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं असेल आणि हे जर चाऱ्याचं प्रमाण जर तुम्ही लक्षात ठेवलं आणि त्या पद्धतीने जर तुम्ही चारा लागवड केली तर एकर एक एक चारा क्षेत्रामध्ये सगळा मिक्स जर चारा तुम्ही घेतला तर तीस ते पस्तीस शेळ्या व त्यांची कडं या सर्व प्राण्यांचे एकर एक 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 चारा क्षेत्रामध्ये संगोपन होऊ शकते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय पाहिलं हे या चार्टमध्ये दिलेलं आहे या चार्टचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा की जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोर ही गोष्ट राहील व त्याप्रमाणे तुम्ही तुमचं चारा व्यवस्थापन कराल तर मित्रांनो शेळीपालन सुरू करत असताना किंवा सुरू करण्यापूर्वीच आपण या सर्व विषयांचा एवढा डिटेलमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे कारण जर मित्रांनो जर शेळीपालनाबद्दल जर आपण चुकीची धारणा आपल्या मनात ठेवून जर गेलो तर मित्रांनो आपण तिथे फसणार आहे तिथे आपल्याला फायदा होऊ मिळणार नाही मित्रांनो अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये